पण गोष्टी सोबत आहेत. आता माझी पण तब्येत ठणठणीत होती. मी 2-3 दिवसांनी प्रॅक्टिकल काम सुरू करतोय, त्यामुळे आमचेही कामं सुरू आहेत, त्यांचंही काम सुरू आहे. मात्र हे खरं आहे की सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोरानं काम सुरू आहे. जो मराठा समाजाला आपण 29 ऑगस्टला शाहगडला शब्द दिला होता की मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडतील, ते पडायला सुरू झाले. त्यामुळं सरकार काम करतंय. नाराजी व्यक्त करायची त्यावेळेस आम्ही केली, परंतु आज पूर्ण ताकदीनं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतंय, राज्यभर काम करतंय, आणि जिल्ह्या जिल्ह्यात त्यांनी कक्षसुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केले. याहून लक्षात येत आहे की आता ते दिरांगाई करत नाही. केली आम्ही परत सावध आहे त्यांनी जर केली तर. काल ओबीसी नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यावेळेस फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की कुणाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही. बाहेर आल्यावर एक शब्द होता, ओबीसी धोक्यात आहे, ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. कसं बघताय तुम्ही याकडे, कारण ते खूप जास्त एकवटत चाललंय? नाही नाही, ते एकवटले नाही एकवटले हा भाग वेगळा आहे. नेते एकवटतेत, सामान्य बांधव यांना माहिती आहे की त्यांचे जर पुरावे सापडत असले मराठा समाजाचे, तर मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं पाहिजे. हा आम्ही काय त्यांचं हिसकून घेत नाहीत किंवा त्यांचं मागत नाहीत. आमचंच तिथं आहे ओबीसीमध्ये, ते आम्ही घेतोय. आणि ते पण सरकार सत्य असल्यामुळं द्यायला लागले, कारण त्याचे ते कितीही म्हणले की आमचं हिसकावून घेत आहेत किंवा आमच्या वाटेकरी होत आहेत. आमच्याकडं नोंदी आहेत, आम्ही पूर्वीपासून कुणबी आहेत, म्हणून सरकार आम्हाला द्यायला लागले. हे सामान्य गावागावातल्या ओबीसी बांधवांना आता पटायला लागले की मराठा समाजाच्या नोंदी आहेत, याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये, त्याला मिळू दिलं पाहिजे. हा आम्ही असं केलं आहे का आमचा काहीच पुरावा नाही आणि ओबीसीमध्ये गेलो? तर नाही, आमचे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागलेत. आणि हे गावागावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान्य. त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता गाव लेवलच्या लोकांना, ओबीसी बांधवानं, की आमच्याकडं काहीच पुरावा नाही आणि आम्ही आरक्षण मिळवतोय? तर त्यांनी विरोध केला असता. त्यांना माहिती आहे यांच्याकडे पुरावे आहेत, ही नेतेच आपले विरोध करतात. उलट तेच ग्रामीण भागातले ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवायला लागलेत की तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला विरोध करताय आणि मराठा समाजात आणि ओबीसी समाजात भांडणं लावायचं काम ओबीसी नेते करतायत, असे स्वतः ओबीसी बांधवच गावागावातले आता म्हणायला लागले. त्यांचे पुरावे सापडलेत, याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही आता ओबीसींची कालपासूनची भावना. पण ओबीसीचा काल मोर्चा निघाला, असे अनेक ठिकाणी मोर्चा आहे आणि पुढे अजून मोठ्या मोर्चांचं नियोजन सुरू आहे. तुम्ही ज्या तालुक्यात बसला होता त्याच तालुक्यात 17 तारखेला मोठा मोर्चा निघतो. चांगली गोष्ट आहे ना, आमचं त्याबद्दल काहीच मत नाही. फक्त आमचं एकच मत आहे की ओबीसी बांधवांनी घराघरातल्या एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे, म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत उदाहरण द्यायचं असलं तर एखाद्याची जमीन आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे तर त्याला ती मिळाली पाहिजे. तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका. तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे, आमचे पुरावे सापडतात, आम्हाला मिळालं पाहिजे, ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे. आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात, किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार का आहेत की मराठ्यांच्या एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे? हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं, 30-40 वर्षापासून ह्या ओबीसींच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता, त्यामुळं आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळं स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरचं उठलंय. आणि सरकारसुद्धा कायदा सोडून काम नाही करत, सरकारसुद्धा जे मिळतंय ज्यांचे पुरावे येतं त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं आहे ते करायला लागले. आणि हेच सरकारला जसं पटलंय, ओबीसींचा दबाव होता तो दबाव उठला आणि 40 वर्ष मराठ्यांचा लॉस झाला. विनाकारण मराठ्यांचं वाटोळं 40-50 वर्ष झाले आरक्षण असून, तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असून सुद्धा यांना 40 वर्ष आरक्षण दिलं नाही, म्हणजे यांच्या लेकरांचं वाटोळं आपल्याच ओबीसींच्या नेत्यांना केलंय, त्यामुळं आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही, त्यांचं हक्काचं आहे,
त्यांचे पुरावे त्यांना आता दिले पाहिजे ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधवाला. वारंवार सातत्याने सांगताय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे. सगळे मंत्री रोज तेच म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आम्हाला ओबीसी तरच मिळणार आहे. हे विरोधाभास नाही का दोन्ही? नाही, अर्थशा आपण समजून घ्या ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे, ते बरोबरच आहे ना. ओबीसीला धक्काच नाही ना लागत. आम्ही नाही 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 आम्ही तिथंच येत म्हणून त्यांना धक्का नाही लागणार. आम्ही तिथंच येत, ओबीसी मध्येच आम्ही येत. सरकार जे बोलतंय ते खरंय, ओबीसीचं आम्ही देणार नाहीत कारण आम्ही ओबीसीतच येत. ते देतच नाही, त्यांचं आमचंच आम्हाला द्यायला लागलेत. याचा अर्थ असा आहे, आमचंच आम्हाला ते द्यायलेत कारण आमचे पुरावे सापडलेत. मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतोय तुम्हाला की एखाद्याच्या जमिनीचा जर पुरावा सापडला तर तुम्ही त्याला देऊ नका कसं म्हणू शकता आणि त्याचे लेकरं बाळ उन्हात कसे टाकू शकता, तुम्ही उपाशी कसं काय मारू शकता. आमचं तिथंच आहे आणि सरकार आम्हाला ते द्यायला आहे. एवढंच झालंय फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्ष आमचं वाटलं झालं, आमचा तो बॅकलॉगसुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं. आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत 40 वर्ष त्यासुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत आणि ज्यांनी आमच्या हडपल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे त्याच्या.